जय हिंद, वंदे मातरम। आज खरतर दिवाळीचे शुभ दिवशी म्हणजे कुठं पिकनिक पॉइंट म्हणजे किंवा कुठं पैसा खर्च करून फिरून जाण्यापेक्षा आणि जास्तीत जास्त फटाके घेऊन पैसे उधळण्यापेक्षा आमचे प्रहार करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष माननीय संतोषजी पवार साहेब, प्राचार्य शिकारे सर आणि खरं तर पवार साहेब यांच्या विचाराने आज खरं तर आम्ही दिव्यांग आश्रम म्हणजे मेरा धरती सूरज परिवार या ठिकाणी आम्ही येऊन पवार साहेबांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघू शकता या ठिकाणी आम्ही खरं तर दिव्यांग म्हणजे देवाप्रमाणे मानत असतो आणि पिंपळाच्या झाडाखाली एकदम सुसज्ज आणि एकदम सुंदर असं वातावरणमध्ये आज या ठिकाणी दिवाळी साजरी करू। खरं तर दिवाळी साजरी करण्याचे वेगवेगळे उपक्रम असतात, परंतु एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे ज्या दिव्यांग बांधवांना या समाजामध्ये कोणीही विचारत नाही अशा दिव्यांग बांधवांची सेवा करण्याचं काम आज खरं तर पवार साहेबाच्या माध्यमातून आम्हाला लाभ भेटला आहे। आणि खरं तर आमदार बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या विचाराने देखील ते खरं तर दिव्यांग मंत्रालयाचे संस्थापक अध्यक्ष आहेत असे बच्चूभाऊंच्या विचाराने आम्ही या ठिकाणी आलो आहेत। म्हणून आपण सर्वांना दिव्यांग बांधवांना इथं आजी आहे, आजीला देखील इथं नऊवारी साडी पवार साहेबांच्या माध्यमातून दिलेली आहे। म्हणून आपल्याला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। जे का रंजले गांजले मने त्याचे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणाव या उक्तीप्रमाणे आज ह्या दीपावलीच्या निमित्तानं आज आमचे सहकारी विनोदभाऊ परदेशी, प्राचार्य शिकारे सर, ओम, त्याचबरोबर आमचे सहकारी, आम्ही गेली 3 वर्षापासून इमामपूर अहमदनगर येथे मेरा धरती सूरज परिवाराच्या माध्यमातून एक दिव्यांग आश्रम चालवत आहोत आणि ह्या दिव्यांगांना कुठंतरी स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न आमच्या संस्थेच्या माध्यमातून करत आहोत। आणि त्यातलाच उपक्रम म्हणून आज आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आधी घरही करायच्या अगोदर आम्ही ठरवलं की आज ह्या दिव्यांग बंधूबरोबर आपण ही दिवाळी साजरी करू। आणि आम्ही आत्ताच लक्ष्मीपूजन केलेलं आहे, आज ह्यांच्या माध्यमातून फटाके वाजवले आहेत, थोड्याच वेळात आम्ही गोड जेवणही करणार आहोत। आमची मावशी आहे इथं दिव्यांग आणि आमचे सहकारी यांच्या माध्यमातून ही दिवाळी आम्ही इथं साजरी करत आहोत। मी समाजबंधूंना ह्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आपल्याही परिसरामध्ये काही जर दिव्यांग बंधू भगिनी असतील तर त्यांना त्यांच्याबरोबर आपण दिवाळी साजरी करावी आणि भविष्यामध्ये त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आपण सहकार्य करावं, हेच मी ह्या माध्यमातून आवाहन करतो। धन्यवाद। आज ह्या दिवाळीच्या निमित्ताने आमच्या अपंग संघटने किंवा अपंगाच्या जे देव भेटले ते म्हणजे पवार सर आणि शिकारे सर, विनोद भाऊ, ओम सर आणि आमची जी भया सर, आणि हे आम्हाला खूप खूप मार्गदर्शन केलं आणि दिवाळीनिमित्त आम्हाला सर्व काही दिलंय। आणि त्यांनी सांगितले की जे काय रंजले गांजले त्याचे म्हणे आपुले, त्यांना तशी देवच भेटलाय, आम्हाला देव भेटलाय आणि आम्ही इथे आलो आणि दिवाळी आमची खूप आज खूप खूप महत्त्वाची आणि आनंदाची गेली, एवढं बोलतो।